आपल्या मोहक चेहऱ्याने, मादक नजरेने रसिक प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजेच निशा परोळेकर. मला जे पाहिजे मिळालं नाही ते, मला जे पाहिजे मिळालं नाही ते, खिशात असून पैका माझ्या खिशात असून पैका, निस्त्याना वाल केल्या मी बायका, माझ्या कामाची एक तरी हाय का, निस्त्याना वाल केल्या मी बायका, माझ्या कामाची एक तरी हाय का, निस्त्याना वाल केल्या मी बायका, माझ्या कामाची एक तरी हाय का. इंजिनियरची पदवी घेऊन इंटेरियर डिझायनर म्हणून काम करीत असताना निशाने नाटक, मालिका, मराठी व हिंदी चित्रपटातून चतुरस्तर काम करून चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासूनच रेखीव आणि सुंदर दिसणाऱ्या निशाला चंदेरी दुनियेची ओढ नेहमीच असायची. ज्युनियर कलाकार ते यशस्वी अभिनेत्रीपर्यंतचा निशाचा प्रवास कोणालाही मार्गदर्शन देणाराच ठरू शकतो. आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर झगमगत्या दुनियेत आजही निशा आपलं स्थान टिकवून आहे. अपराध मीच केला व यांसारख्या नाटकांमधला तिचा रंगमंचावरचा वावर, तर या सुकांनो या, भाग्यलक्ष्मी, हम्मा लाईव्ह, स्वप्नांच्या पलीकडले, देवयानी, गणपती बाप्पा मोरिया यांसारख्या टी व्ही मालिकांमधून तिने साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. सोबती या मराठी सिनेमातून पदार्पण करीत निशाने आत्तापर्यंत गोंद्या मारते तंगड, हरिओम विठ्ठला, परीस, आम्ही चमकते तारे, एरे एरे पैसा, दंडित, प्राईम टाईम, अशी होती संत सखू, चष्मे बहाद्दर, अशी फसली नानाची टांग, श्यामची शाळा, लालबाग परळ, यारी दोस्ती, रमाबाई भीमराव आंबेडकर, शिन्मा, पोलीस लाईन, पॉवर, महानायक वसंत तू, एड्यांची जत्रा आणि तीन बायका फजिती ऐका या व अशा इतर मराठी सिनेमांमधून अभिनयातील विविध भूमिका निशाने सादर केल्या आहेत. हसीमा बियॉन्ड बाउंड्रीज या हिंदी सिनेमामधूनही निशाने एक लक्ष्यवेधी भूमिका साकारली आहे. आपके साथ जो भी बुरा हुआ उसके लिए वो अपने आप को जिंदगी भर दोषी मानते रहे. उच्च शिक्षित, विद्याविभूषित आणि समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या निशाने मुंबई महानगरपालिकेची सन 2017 निवडणूक सामाजिक बांधिलकी जपत लढली आहे. चित्रपटसृष्टीतील सर्व तंत्रज्ञ कलाकारांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार सेनेच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळून कलाकार हा प्रथम माणूसच असतो हे दाखवून प्रत्येक अडीअडचणीला निशा सदैव तत्पर असते. अशा बहुगुणी आदर्श व्यक्तिमत्वाचा सत्कार व्हावा म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान या संस्थेचा सन 2018 महाराष्ट्र कलागौरव पुरस्कार आम्ही प्रदान करीत आहोत. त्यांच्या यापुढील कार्यास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.